ज्यांच्या प्रयत्नातून आज हा अत्यंत स्तुत्य अशा प्रकारचा हा उपक्रम आपण सुरू करतोय। ते या कारखान्याचे संस्थापक विधिमंडळातील आमचे तरुण सहकारी मित्र आमदार अमितजी देशमुख, सन्माननीय व्यासपीठ, बंधू भगिनी आणि माझ्या सहकारी मित्रांनो, नियोजन असलं पाहिजे। आणि मला असं वाटतं आज हे को जनरेशन जर आपण पाहिलं तर बॅक प्रेशर आणि कंडेन्सिंग प्रेशर अशा दोन्ही टेक्नॉलॉजी एका प्रकल्पामध्ये महाराष्ट्रामध्येच काय पण देशामध्ये आणणारा एकच कारखाना मी पाहिला, तो म्हणजे विकास सहकारी साखर कारखाना आहे। हे मला आवर्जून आज या ठिकाणी सांगावंच वाटतं। आणि म्हणून 18 मेगावॅटचं को जनरेशन, तुमचा जुना एक 3 मेगावॅटचा टर्बाईन आहे तो जर आपण ॲड केला तर मला वाटतं 21 मेगावॅटपर्यंत सुद्धा आपण जाऊ शकणार आहे। आणि मला सांगायला आनंद वाटतो की राज्य सरकारने, आत्ताचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री या सर्वांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि वीज निर्मितीचं धोरण साहेब आपण राज्यामध्ये आणलं। फक्त 5% सभासदांचं कॉन्ट्रीब्युशन, राष्ट्रामध्ये 1200 मेगावॅट वीज निर्माण करण्याकरता म्हणजे साहेब कारखाने पुढे आले, त्याला केवळ आपली सरकारची पॉलिसी त्याला कारणीभूत आहे असं म्हणलं तर आज या ठिकाणी चुकीचं ठरणार नाही। 99 साली साहेब 1250 टनाचं एक नवं धोरण आणलं ते, त्यावेळेस माणसं हसायची, चेष्टा करायची। साहेब आपण मुख्यमंत्री असताना पहिला प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आला, त्यावेळेस विरोध झाला। एनसीडीसीने सांगितलं की असे बारखे कारखाने चालणार नाहीत, पण त्या आपल्या काळामध्ये साहेब 12 कारखाने आपण 1250 टनाचे आपण घेतले। मी सहकार मंत्री म्हणून साहेब आपल्याला आश्वासित करू इच्छितो, त्या 12 पैकी 10 कारखाने 6 वर्षामध्ये साहेब कर्जमुक्त झाले आणि त्या कर्जमुक्तीमधला हा सुद्धा एक कारखाना साहेब, म्हणजे सरकारचं भाग भांडवल सुद्धा आणि शेअर कॅपिटल सगळं आपण या ठिकाणी परत दिलेलं आहे। सांगण्याचा उद्देश असा आहे की आता येणारं सहकारामधलं नेतृत्व हे अतिशय पारदर्शीपणानं दृष्टी ठेवून खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या विकासाकरता आपल्याला काम करायचं आहे, ही दृष्टी घेऊन आज अशा प्रकारचं काम या ठिकाणी चाललेलं आहे। मांजरा सहकारी साखर कारखान्याला 25 वर्ष होत आहेत, मी आपल्यासाठी आवश्यकता आहे आणि तीच भूमिका पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण निश्चितपणानं करू। आज मुख्यमंत्री साहेब इथं आलेले आहेत, देशमुख साहेब इथं आलेले आहेत, वारंवार भाषणामध्ये मी सांगतो एक्सपोर्टवरची बंदी, साखरेवरची आणि कांद्याची एक्सपोर्टची बंदी साहेब एवढी उठवण्याचा प्रयत्न आपण करा। समोर बसलेल्या शेतकऱ्याला आपल्याला अधिकचा भाव देण्याकरता म्हणून हा प्रयत्न करण्याची नितांत आवश्यकता आहे, एवढंच या निमित्तानं सांगतो। आणि अमित देशमुख यांच्यासारखं एक नेतृत्व आपल्याला प्राप्त झालेलं आहे, सर्वांना बरोबर घेऊन जाणारा एक तरुण नेता, विधायक दृष्टिकोनातून कामाला आल्यानंतर काय करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतं। मी या सगळ्या प्रकल्पाला मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो, जय हिंद जय महाराष्ट्र। या को जनरेशनचं उद्घाटन झालं ते राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराजजी चव्हाण, राज्याचे सहकार मंत्री श्रीयुत हर्षवर्धनजी पाटील, आपले पालकमंत्री श्रीयुत सतेज उर्फ बंटी पाटील, आपले खासदार जयंतरावजी, कारखान्याचे चेअरमन आमदार अमित देशमुख, आपले आमदार वैजनाथराव शिंदे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट पेद्रे, भेल संस्थेचे संचालक आणि साक्षरता परिषदेचे अध्यक्ष ॲडव्होकेट झंवर, कारखान्याचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, कारखान्याचे सर्व संचालक, कारखान्याचे MD श्री बोकारे, व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित शेतकरी, सभासद आणि इतर सर्व प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, बंधू भगिनी, वेळ अतिशय कमी आहे कारण मग आपल्याला मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकायचं आहे। मी पहिल्या